शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज चांगलेच आक्रमक झाले होते। हा व्हिडिओ ते आमदाराच्या मुलानेच फेसबुकवरून डिलीट का केला त्याची चौकशी करावी अशी मागणी दानवेंनी केली आहे। माझ्याकडे पण आला, मी सुद्धा 10 लोकांना पाठवलं, यूट्यूबवर 30 लाख लोकांनी बघितलं, 32 देशात बघितलं गेलं हा यूट्यूबवर। हा सगळा कालचा जो आमदारांचा आहे ना, हे 32 देशात बघितलं गेलं आणि पोलीस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करतात। मी तर म्हणेल आमदाराच्या मुलाच्या फेसबुक पेजचा तपास करा, हा ओरिजिनल आहे का मॉर्फ केलेला व्हिडिओ, बिलकुल तपासाव। माझं पोलिसांना सांगणं, काल सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे काही विषय समोर आले, एक आमदारांचा कौटुंबिक याच्या हिंसाचाराचा कायदा विदर्भातला त्यांच्यावर झाला, एका आमदाराचा काय व्हिडिओ व्हायरल झाला, तपासणी झाली पाहिजे। मला वाटतं जे लोक याच्यामध्ये सहभागी नाही यांना अटक केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने। काल एक आपल्या खालच्या सभागृहाचे सदस्य त्यांचा एक व्हिडिओ मॉफ करून कोणी केला, मॉफ केला ओरिजिनल आहे त्याच्यात मला जायचं नाही, परंतु जर ओरिजिनल असेल तर या आमदाराच्या मुलाचं एक फेसबुकचं पेज आहे त्याच्यावर हा व्हिडिओ डिलीट का झाला? जर त्या आमदाराच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ होता तो डिलीट का झाला? या आमदाराचा कोणी म्हणेल मॉफ केलेला आहे का कोणी म्हणेल ओरिजिनल आहे, मी याच्यात जात नाही, पोलीस तपास करतील। परंतु या आमदाराचा मुलगा राज म्हणून याचा फेसबुक करत होता, फेसबुकवर लाईव्ह, त्याच्यावरचा व्हिडिओ का डिलीट झाला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।